नमस्कार, माझं नाव डॉक्टर संगीता पाटील, मी ठाण्यातली आहे. वयाच्या 20व्या वर्षी माझं लग्न झालं, तेव्हा मी अंडर ग्रॅज्युएट होती. त्यानंतर माझी मुलगी झाली, 7 वर्षाची असताना मी माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं, तेही फुल टाईम कॉलेजला जाऊन. मग मला असं वाटलं फक्त ग्रॅज्युएशनमध्ये काही होत नाही, जर का आपल्याला चांगल्या पदावर जायचं असेल तर आपल्याला थोडंसं पुढे शिकणं खूप गरजेचं आहे. तर मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, मास्टर ऑफ सोशल वर्क MSW. तिथेच कोर्स कम्प्लीट केल्यानंतर मला तिथेच कॅम्पस इंटरव्ह्यूमधनं एका चांगल्या कॉर्पोरेटमध्ये नोकरी मिळाली. ते नोकरी करता करता मला असं वाटलं की नाही, फक्त पोस्ट ग्रॅज्युएशन पण करून आपल्याला काही नाही आहे, आपल्याला अजून शिकलंच पाहिजे. सो मी तेव्हा मुलगा माझा 4 वर्षाचा होता आणि मग मी माझं डॉक्टरेट कम्प्लीट केलं आहे, PhD इन मॅनेजमेंट. 2009 मध्ये मला असं वाटलं की आपली एक संस्था आपण रजिस्टर करूया, तर म्हणून मी हे फाउंडेशन नावाने एक संस्था रजिस्टर केली. आम्ही वज्रेश्वर इथे आंबाडी नाक्याला स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग्स देतो, तेही फ्री ऑफ कॉस्ट. त्याचबरोबर आपले जे LGBTQ कम्युनिटी आहे त्यांच्यासाठी आपण फॅशन शो वगैरे ऑर्गनाईज करतो. आता हेच फुल फॉर्म म्हणायचं तर ह्युमन एम्पॉवरमेंट विथ यू, ह्याचा अर्थ असा होता की आपण सगळे ह्युमन बिंग्स म्हणजे आपण सगळे आहोत, तर आपण एकमेकांना एम्पॉवर किंवा सक्षमीकरण हे केलंच पाहिजे. तर माझं बरंचसं काम महिलांसाठी चालू असतं. सांगण्याचा हेतू असा आहे की मला जर का संधी मिळाली आयुष्यात, माझ्याबरोबर चांगली लोक होती म्हणून मी इथपर्यंत आली आहे, शिकले पुढे आणि स्वतःच्या पायावर उभी राहिली आहे, तर तशा महिला ज्यांना गरज आहे पुढे शिकायचं आहे आणि आपल्या पायावर उभं राहायचं आहे, त्यांना एक प्लॅटफॉर्म मला द्यायचा होता, म्हणून मी ही संस्था सुरू केली आहे. माझा मेसेज तुमच्यासाठी असा असेल की बऱ्याचशा महिला असं म्हणतात की मला शिकायचंय ताई, पण ना माझ्या हजबंडला आवडत नाही किंवा माझ्या घरातल्यांना हे आवडणार नाही. तर मी तुम्हाला असं सांगेन की असं नसतं, तुम्हाला ती संधी स्वतः घ्यायची असते. तुम्ही तुमच्या घरच्यांशी बोला, त्यांना पटवून द्या आणि पुढे शिका आणि आपल्या पायावर उभे राहा. मी असं म्हणणार नाही की तुम्ही महिन्याला लाखो रुपये कमवा, पण छोटंसं का होईना, म्हणजे छोटंसं काम किंवा छोटी एखादी कला तुम्हाला जर का आली येत असेल, तर तुम्ही थोडेसे पैसे जरी कमवलत ना, तर तुम्हाला जे कॉन्फिडन्स मिळेल ते कशातच मिळणार नाही. आणि आपल्या मुलांना किंवा आपल्या घरच्यांनाही तुमच्याविषयी खूप अभिमान वाटायला लागतो, हे नक्की आहे. सो मी असं म्हणेन की ती संधी तुम्ही घ्या आणि असा विचार करू नका की घरातले मुलांनी कदाचित घरातली नाही म्हणतील, पण कदाचित असंही असेल की तेही वाट बघतात की तुम्ही कधी बोलताय. तर कधीही आयुष्यात तुम्हाला जर का पुढे जायचं असेल तर जी गोष्ट तुमच्या मनात आहे फक्त विचार करत बसू नका, ते दुसऱ्यांशी बोला आणि सांगा की तुम्हाला मदतीची गरज आहे. हे असं करत करत बऱ्याच महिला माझ्या संपर्कात आल्या आणि आता त्या स्वतः आपल्या पायावर उभ्या आहेत. आता उदाहरणार्थ आपण जेव्हा कोविडमध्ये तुम्ही पाहिलं असाल की ज्या महिला ज्यांना छान जेवण करता येतं किंवा पेंटिंग्स करता येतं किंवा केक बनवता येतं, तर घरच्या घरी त्यांनी बरंच काम करून आणि बरेच पैसे कमवले. तर आपल्याला एखादी कला येत असेल तर आपल्याला मरण नाही आहे, म्हणजे आपण आपल्यासाठी थोडे का होईना पण ते पैसे आपण नक्कीच कमवू शकतो. तर मी हेच सांगेन, सगळ्यांनी खूप शिका, मुलींनी खूप शिका, आपल्या पायावर उभं राहा आणि आपल्याला जी कला येते ती जपा. आणि मदतीची गरज असेल तर नक्कीच कोणाशी तरी बोला, आमच्याशी बोला किंवा आपल्या घरातल्यांशी बोला आणि काम करत राहा आणि खूप शिका. मला ही संधी दिली माझ्याबद्दल जाणून घेण्याची आणि मी जे करते काम ते ऐकून घेण्याची. सो त्याबद्दल मी खरंच तुमची आभारी आहे. थँक्यू सो मच.